हेलो ब्युटिफुल पीपल, वेलकम टू ब्लॉगर ताई। आज आपण करणार आहोत एका हिंदी चित्रपटाचे रिव्ह्यू। लाईफ असो किंवा मॅच, तुम्हाला गरज असते ती एका चांगल्या ओव्हरची, जे तुम्हाला तुमचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी मदत करतं। आणि तो चांगला ओव्हर काढण्यासाठी लागते जिद्द, मेहनत, चिकाटी आणि सतत परिश्रम। अशाच एका कथेवर आधारित डिझनी हॉटस्टार आपल्या समोर घेऊन येत आहे प्रवीण तांबे यांचा बायोपिक, जो की एक प्रेरणादायी चित्रपट आहे या समाजासाठी। खरं तर हा सिनेमा थिएटरमध्ये रिलीज व्हायला हवा होता, पण OTT वर सुद्धा इतका चांगला कॉन्टेंट येतोय ही खरं तर एक खूपच चांगली गोष्ट आहे आपल्यासाठी। प्रवीण तांबे यांच्या जीवनावर आधारित असलेल्या या चित्रपटाचं नाव आहे कौन है प्रवीण तांबे। 41व्या वर्षी प्रवीण तांबे या क्रिकेटपटूनं अत्यंत प्रसिद्ध इंडियन प्रीमियर लीग सह त्यांचं आंतरराष्ट्रीय क्रिकेट कारकीर्द सुरू केलं। त्यांना फक्त एकदाच प्रतिष्ठित रणजी ट्रॉफी स्पर्धा खेळायची होती। वय आणि सामान्य समजल्या जाणाऱ्या समाजाच्या समजाला जुगारत प्रवीण तांबे या आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 40व्या वर्षी पदार्पण करणारा पहिला भारतीय क्रिकेटपटू ठरला आहे। लक्षात ठेवा, तांबे यांची कहाणी अनुरूपवाद्यांसाठी नाही, तर ज्यांना आशादायक उद्याच्या जादूवर विश्वास आहे त्यांच्यासाठी आहे। प्रवीण तांबे ही अशी वाईन आहे जी वय वाढेल तशी चढते। या खेळाडूची स्टोरी सुरू होते आणि काही क्षणात संपते, पण ती लाखोंना लढण्याचं बळ देऊन जाते। हा तोच खेळाडू आहे ज्यांना आयुष्यातील 20 वर्ष फक्त गली क्रिकेटला दिली, ज्याला क्रिकेटर म्हणून नावारूपाला येण्यासाठी आयुष्याची 41 वर्ष खर्च करावी लागली। त्याची क्रिकेटमध्ये पहिल्यांदा वयाच्या 41व्या वर्षी दखल घेण्यात आली आणि जी काही संधी त्यांना मिळाली त्याचं सोनं करत प्रवीण तांबेनं जगाला प्रेरणा दिली आहे। मॅजिक हॅपन्स टू दोज हु बिलीव्ह्स इन इट। चित्रपटात प्रवीण बळवंत तांबे यांची भूमिका करत आहेत अजूनही वयाने लहानच दिसणारे श्रेयस त्यापदे आणि त्यांच्या बायकोची भूमिका करत आहे अंजली पाटील। आईच्या भूमिकेत आहेत छाया कदम, वडिलांच्या भूमिकेत अरुण नलावडे, भावाच्या भूमिकेत आहेत वरुण वर्मा आणि कोचची भूमिका करत आहेत आशिष विद्यार्थी। परमव्रता चॅटर्जी करत आहेत रजत सन्यालची भूमिका, जे एक जर्नलिस्ट स्पोर्ट्स रायटर आहेत। त्यासोबत बरेच मराठी कलाकार या चित्रपटात आहेत, जसं तृप्ती खामकर, प्रसाद ओक, मनोज खळदकर। या चित्रपटाची कथा 80 ते 90 च्या दशकात प्रवीण तांबे भोवती फिरते। या चित्रपटाची सुरुवात होते राहुल द्रविडच्या एका स्पीचने, जेव्हा त्यांना लोक तेंडुलकर आणि इतर मोठ्या क्रिकेटर्स बद्दल विचारतात आणि त्यांना प्रवीण तांबेच्या कथेबद्दल सांगण्याची उत्सुकता असते, कारण त्यांचा हा प्रवास समाजासाठी एक इन्स्पिरेशन आहे। ज्या वयात क्रिकेटर रिटायर होऊन मैदान सोडण्याचा विचार करत असतात त्याच वयात प्रवीण तांबे यांनी क्रिकेटमध्ये पदार्पण केलं आणि आपल्या खेळाने खूप छान प्रदर्शन सुद्धा केलं। प्रवीण हा फणसवाडीमध्ये राहत असणारा एक मध्यमवर्गीय मुलगा, ज्याला क्रिकेटची प्रचंड आवड आणि रणजी ट्रॉफी स्पर्धेत एकदा तरी खेळण्याचं त्याचं स्वप्न। पण मध्यम वर्गातील असल्याने पोटापाण्यासाठी आधी काम आणि मग क्रिकेट अशी त्यांची झुंज, म्हणून ते नोकरी सुद्धा अशी शोधायची जिकडे त्यांना क्रिकेट खेळायला मिळेल। वडील आणि भाऊ यांचा क्रिकेटसाठी सपोर्ट होता, पण आईची थोडी नाराजी होती। आपल्या कुटुंबासोबत आपल्या स्वप्नांचं ओझं खांद्यावर घेत ते सतत कष्ट करत असतात। मग लग्न आणि मुलं बाळ त्यांना सांभाळत क्रिकेट, काही ठिकाणी त्यांना क्रिकेटमध्ये खेळायला मिळणं शक्य नव्हतं, म्हणून त्यांनी ती नोकरी देखील सोडली आणि ते सतत क्रिकेट सोबत कायम जोडलेले राहू यासाठी प्रयत्न करत। सतत चांगला परफॉर्मन्स देऊन सुद्धा फक्त वय जास्त आहे म्हणून आणि आजूबाजूच्या राजकारणामुळे रणजी स्पर्धेसाठी नाव देऊन सुद्धा निवड होत नव्हती। त्या निराशेमध्ये अचानकपणे झालेला अपघात आणि त्यामुळे काही वर्ष फुकट गेली, पण म्हणतात ना देवतारी त्याला कोण मारी। आता 40 झालेली तरी रणजी स्पर्धेचं स्वप्न मात्र तरुण होतं। अचानक आयुष्यात एक दैवी संधी आली आणि त्या संधीचं त्यांनी काय केलं हा प्रवास पाहण्यासाठी पटकन जहा आणि हा चित्रपट पहा। हा चित्रपट फक्त क्रिकेटप्रेमींसाठी नाही तर हा प्रत्येक व्यक्तीसाठी प्रेरणादायी आहे। या चित्रपटाचं कास्टिंग एकदम परफेक्ट झालेलं आहे। हा चित्रपट नसून हे सगळं खरोखर आता घडत आहे असं वाटत राहतं। श्रेयस त्रिपाठीने जो अभिनय केला आहे त्यात तोच प्रवीण तांबे आहे असं सतत वाटत राहतं। इतका नॅचरल अभिनय आहे। खास करून मला अंजली पाटीलचं कौतुक करावं असं वाटत आहे, तिने जे काम केलंय बायको म्हणून त्याला तोड नाही। या दोघांची जोडी परफेक्ट आहे। सगळ्या कलाकारांचा अभिनय एकदम उत्कृष्ट आहे। म्युझिक पण मोटिवेशनल आहे, ते शब्द ऐकून सुद्धा मनात जोश निर्माण होतो। बॅकग्राऊंड म्युझिककडे नक्कीच लक्ष जातं। कथेत रंगत आणण्यासाठी थोडा काल्पनिक केला आहे, पण ते खरोखर वाटतं।
डायलॉग सुद्धा खूप छान लिहिले आहेत. काही मराठी डायलॉग सुद्धा आहेत जे ऐकायला खूप छान वाटतं. उदाहरणार्थ तांबे आंबे खातायत, भाऊसाहेबांच्या विषा म्हणजे विकासाच्या दिशा. एकूणच चित्रपटाबद्दल बोलायचं झालं तर मी अभिनयाला देईन 5 पैकी 4 स्टार्स, डिरेक्शनला मी देईन 5 पैकी 3.5 स्टार्स, स्टोरीला मी देईन 5 पैकी 3.5 स्टार, आणि म्युझिकला मी देईन 5 पैकी 4 स्टार्स, आणि ओव्हरऑल या चित्रपटाला मी देईन 5 पैकी 4 स्टार्स. तर आजचा हा रिव्ह्यू तुम्हाला कसा वाटला हे मला नक्की कॉमेंट सेक्शनमध्ये कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कॉमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून माझे नवनवीन व्हिडिओ आल्यानंतर तुमच्या फोनची घंटी वाजेल. थँक्यू.